काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राहुल गांधीजी, राज्य संसदेमधले काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते कदम पांडेजी, माणिकराव गावितजी, अमरीश पटेलजी, रोहिदास पाटीलजी, कुणाल पाटीलजी, श्याम सनेर, युवराज करंकाळ, मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी विजय वरेट्टीवार, माणिकरावजी ठाकरे, सर्व माझे या ठिकाणी असलेले आमदार, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व एनएसयूआयचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी आज या विराट सभेला या ठिकाणी राहुलजींचं मार्गदर्शन ऐकण्याकरता या ठिकाणी आलेला हा खानदेशातला विराट जनसमुदाय, बंधू भगिनी सहकारी मित्रांनो, आजची ही विराट सभा खानदेशातली मोदींच्या सभेपेक्षा चिकार मोठी ही सभा या ठिकाणी आज होत आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। एक परिवर्तनाची नांदी आहे, आपण पाहतोय त्या खानदेशातला माणूस, शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ता, सगळी प्रमुख लोक या ठिकाणी आलेली आहे। सगळ्यांच्या मनात एकच भावना आणि इच्छा आहे की देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, राज्यामधलं परिवर्तन झालं पाहिजे आणि राहुलजींनी या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे, ही भावना जनसामान्यांच्या आज मनामध्ये निश्चित आहे। आणि मित्रांनो, आज राहुलजी ज्यावेळी धुळ्यात येत आहेत, महाराष्ट्राचा पहिला दौरा, आज धुळ्यामधून या खानदेशामधून आज राहुलजींनी या ठिकाणी मुद्दामून सुरू केलेला आहे। मित्रांनो, आपण पाहतोय विषय असंख्य आहेत, या पाच वर्षामध्ये या मोदी सरकारने आणि विशेषतः पंतप्रधान आणि राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणावर घोषणा करण्याचं काम केलंय। आपलं सरकार आणि घोषणा दमदार एवढाच कार्यक्रम झाला। प्रत्यक्षात पाच वर्षामध्ये सामान्य माणसाच्या हातामध्ये तोंडाला पानं पुसण्याचं काम जो कोणी केलं असेल या मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आपण पाहिलं त्या ठिकाणी परिवर्तन घडलं, तीन राज्यामध्ये परिवर्तन घडलं, मध्य प्रदेशमध्ये परिवर्तन घडलं, छत्तीसगडला परिवर्तन घडलं। त्या ठिकाणी आपण पाहतोय मध्य प्रदेश, छत्तीसगड या सगळ्या तिन्ही राज्यामध्ये परिवर्तन, राजस्थानमध्ये परिवर्तन घडलं आणि लोकांनी दाखवून दिलं की तुमच्या फेकूगिरीला, तुमच्या खोटा बोलण्याला जनतेला वीट आलेला आहे आणि म्हणून लोकांनी या सरकारला बाजूला केलं आणि तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता निर्विवादपणे पूर्ण आलेली आहे। दोस्तो, रमण गए महाराणी भी गई, चले गए शिवराज मामा, दो महीने में बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा। ये लक्षात ठेवा, ही अवस्था झालेली आहे। फक्त देश विकायचंच बाकी आहे मित्र, देश विकायचंच बाकी आहे। सगळ्यांना चुना लावण्याचं काम यांनी केलेलं आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या अतिशय शिगेला पोहोचलेल्या आहेत। आहे का चिंता या सरकारला? 15,000 पेक्षाही शेतकरी आत्महत्या करतात। तुमच्या प्रश्नाकडे कोणी बघायला वेळ आहे का? कोणाला वेळ नाही। तिकडे पाहतो आपण डीएपीचा भाव, शेतकऱ्यांच्या आपल्याला लागणारे खत आहेत, औषधं आहेत, 850 डीएपी 1475 रुपयाला गेलेला आहे। आपण पाहतो फवारणीसाठी लागणारे औषधं सुद्धा 5% वॅट होता, तो वॅट आता 18% जीएसटी लागलेला आहे आणि मिश्र खत सुद्धा 850 रुपये झालेली आहे। म्हणजे महागाई वाढत चालली, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत देण्याच्या बाबतीमध्ये जी घोषणा केली होती आधारभूत किंमत मिळत नाही आणि दर बजेटमध्ये अरुण जेटली म्हणतात की मिनिमम सपोर्ट प्राइस हम किसानों को देंगे। अरे कुठे गेलं? 5 वर्ष निघून गेली तुमची, अजून तुमच्या घोषणा सुरूच आहे। आपण पाहतोय जे दुकानं सरकारने उभी केली त्या ठिकाणी माल खरेदी करण्याकरता माल प्रत्यक्ष खरेदी होत नाही, पैसे नाही, अशा प्रकारचं हे भिकारी सरकार या राज्यामध्ये आहे, देशात आहे। तिकडे देशामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयामध्ये उंद्र आणि तुम्हाला दारिद्र, अशा प्रकारची अवस्था या सरकारने
आज करून ठेवलेली आहे। त्यामुळे यांच्या भरोशावर राहायचं किती, यांच्या भरोशावर राहायचं किती। मित्रहो, देशाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय पुलवामामध्ये जी घटना घडली अतिशय दुःखद घटना आहे। आम्हा सर्वांना त्या ठिकाणी तीव्र दुःख आहे की आमचे पॅरामिलिटरी फोर्सेस, आमची सर्व मंडळी त्या ठिकाणी 40-45 पेक्षा जास्त जवान त्या ठिकाणी मारले गेले। त्या ठिकाणी आज कालच्या अटॅकमध्ये आमचे त्या ठिकाणी चॉपरमध्ये आमचा पायलट मारला गेला, आज अंतविधेचं नाशिकला। आम्ही सर्वांनी या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त केली आहे। पण आम्हाला एवढं सांगायचंय, आमचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की आम्ही या सरकारला, या प्रसंगाला देशाबरोबर आम्ही आहोत, कुठलंही राजकारण आम्हाला करायचं नाही। पुलवामाच्या प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा विषयच नाही, तर देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित ही आमची भावना आहे। देशामध्ये शूरवीर आमचे जे सैनिक आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, हवाई दल आहे, सैनिक आहेत, या सर्वांच्या कठोर प्रयत्नांनी हिंमतीने आज देश सुरक्षित राहत आहोत। आम्हाला अभिमान आहे मनापासून मी आमच्या सैनिकांचं अभिनंदन करतो मित्र। पण दुसरीकडे या भाजपवाल्यांनी याचा राजकीय फायदा घ्यायला सुरुवात केली आहे। येडियुरप्पा काय म्हणतात, हा विषय जोरात वाजवा म्हणजे आपल्या 22 जागा कर्नाटकमध्ये निवडून येतील। अरे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तिकडे सैनिकांची चिता जळते आणि तुम्ही लोकसभेच्या जागा मोजत बसलाय, याचा निषेध केल्याशिवाय मला राहणार नाही। मित्र, हा विषय राजकारणाचा नाही, पण याचा उपयोग तुम्ही राजकीयदृष्ट्या करत असाल तर आम्हाला हे निश्चितच मान्य नाही। सैनिकांची शूरवीरता जी आहे त्यांचा क्रेडिट जरूर दिलं पाहिजे, पण हे काय भाजपवाल्यांचं काम नाही की भाजपवाल्यांनी फुशारकी मारावी की आमच्यामुळे हे घडते, अजिबात नाही। सर्व देश आज देशातल्या सैन्याच्या बरोबर आहे आणि देश सुरक्षित राहिला पाहिजे, मनापासून भावना आहेत। आणि आमच्या काँग्रेस अध्यक्षांनी पहिल्या स्पष्ट केलेलं आहे की राजकारणाचा विषय होऊ शकत नाही। मित्र, पण आज आपण पाहतोय तिकडे शेतकऱ्यांच्याही अवस्था, बेरोजगारांची अवस्था पण पाहतोय, बेरोजगारी वाढत चालली आहे। मंत्रालयामध्ये कॅन्टीनमध्ये भरण्याकरता 7 लोकांची जागा होती, अर्ज किती आले, 7000 अर्ज आले। म्हणजे विचार करू शकता, ग्रॅज्युएट सुद्धा मुलं आता मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करण्या इतपत परिस्थिती गेली आहे। आपण विचार करू शकता की कशा पद्धतीने बेरोजगारांची दरवर्षी 2 कोटी, 5 वर्षात 10 कोटी भाग रोजगार गेले कुठे, रोजगार गेले कुठे। खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, थापा मारायच्या, अशा पद्धतीने मित्र हे काम सुरू आहे। मला या ठिकाणी माझ्या अध्यक्षांना अवगत करायचं की राज्यामध्ये आमचा प्रयत्न की महाआघाडी झाली पाहिजे। आम्ही राष्ट्रवादीशी बोललो, राष्ट्रवादीची आमची आघाडी करण्यासंदर्भात आम्ही पुढाकार घेतला, ते मान्य होतंय, त्यामुळे तो विषय संपलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला आम्ही विनंती केली की आपण सोबत या, तुम्हाला काय जागेचा प्रश्न आम्ही मान्य करायला तयार आहोत, 4 जागा आम्ही देऊ केलेल्या आहेत। पण त्यांना आम्ही सांगितलं, कृपया वेगळी चूल मांडू नका, तुम्ही वेगळी चूल जर मांडली तर फायदा कोणाचा होणार आहे, तर भाजपचा होणार आहे। आणि म्हणून त्यांना मी जाहीर विनंती केली की काँग्रेस तुमच्यावर राहायला तयार आहे, त्या ठिकाणी सीपीएम काँग्रेसच्या वर यायला तयार आहे, शेका पक्ष यायला तयार आहे, राजू शेट्टी शेतकरी संघटना यायला तयार आहे। सर्व मिळून आपण मोड बांधूया। आणि मागच्या वेळेस 70% मतदान जे विखुरलं गेलं होतं, हे 70% मतदान एकत्र आलं तर भाजप सेनेचा पराभव अटळ आहे। मित्र होय, मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे। मगाशीच कोणी उल्लेख करा, ही गोष्ट खरी आहे, मगाशी उल्लेख अनेकांनी केला आणि मला सांगितलं पाहिजे, हा खानदेश म्हणजे इंदिराजींना अतिशय आवडता प्रिय असा हा खानदेश राहिलेला आहे। नंदुरबार असो, धुळे असो, नाशिक असो, त्या नगर असो, हे सगळे जिल्हे जे आपल्या खानदेशातले आहेत, या नंदुरबार सहित या सगळ्या जिल्ह्यामध्ये इंदिराजींनी नेहमी, या ठिकाणी सोनिया गांधींनी सुद्धा आधार कार्डची सुरुवात जर कुठे केली असेल, सामान्य माणसाला ओळख द्यायचं काम जर कोणी केलं असेल, तर आपल्या शासनाने आधार कार्ड जर आणलं असेल तर नंदुरबारमधून मनमोहन सिंग साहेब आणि सोनिया गांधी साहेब त्या ठिकाणी आल्या आणि त्यांच्या हस्ते विमोचन, म्हणजे तुम्ही विचार करू शकता, सामान्यातल्या सामान्य आदिवासी माणसाला ओळख राज्य देशात मिळाली पाहिजे। ही भूमिका इंदिराजींची राहिली, सोनिया गांधींची राहिली। आणि म्हणून मला मुद्दा मित्र उल्लेख करायचा आहे, आज अवस्था जर पाहिली, आमच्या आदिवासी बांधवांची अवस्था बकेट करून टाकली आहे, शैक्षणिक सुविधाला अर्थसंकल्पीय तरतूद कमी करून टाकली, सिंचनाच्या कामामध्ये सिंचनाची अनेक प्रकरणं मागे ठेवून काही कामं होत नाहीत, आश्रमशाळेला अतिशय बिकट अवस्था आली आहे, कुपोषणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार फक्त घोषणावर घोषणा करत आहे। मित्र, या ठिकाणी अमळणे तालुक्यातील पाळसरे धरणाकडे या भाजप सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। अमळणे तालुक्यातली मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं
की अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाकडे या भाजप शिक्षक पूर्ण दुर्लक्ष केलंय आणि या धुळे व जळगाव जिल्ह्यातील 6 तालुक्यांना या धरणाचा फायदा होणार आहे। आंदोलन सुरू आहेत, लोक त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ आहे लोकांचा, पण सरकार काही करत नाही। मला जरूर सांगायचंय, सरकार राज्यामध्ये काँग्रेसचा आणा, देशात आणा, हा प्रश्न आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे। हे स्थानिक प्रश्न आहेत। आपण पाहतोय शेतकऱ्यांनी आपलं अन्नधान्य रस्त्यावर फेकलं, दूध रस्त्यावर फेकलं, कांदा रस्त्यावर फेकला, ही विवंचना ही अवस्था जर असेल तर मला शोकांतिका आपल्या देशाचे मित्र, आपण किती काळ या सरकारच्या भरोशावर राहायचं? अजिबात नाही। यांना भीक मागायची नाही मित्र, यांना भीक मागून आपल्याला काही मिळणार नाही। आपल्याला मनापासून एकोप्याने काम करायचे, लहानसान स्वरूपाचे मतभेद बाजूला सारा, आपण कुठे काय कमी जास्त बाजूला सारा, आता एकोप्याने काम करा। हा या समाजाचा या जातीचा मग विचार करू नका, आपल्याला जागा जिंकायची आहे। या अनुषंगाने मित्र हो, आपल्याला काम केलं पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे, तरुणांचा आवाज आणि महिलांचा आवाज बुलंद केला पाहिजे। आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची आपण जर माहिती जर घेतली तर फार बिकट अवस्था संपूर्ण देशामध्ये आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा यांचा आहे, आज सगळ्यात मोठे अत्याचार ह्या भाजपवाल्यांचेच महिलांवर होऊ लागलेले आहेत, ही खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींनी आज म्हणायची एक वेळ एवढीच आलेली आहे, बेटी बचाव बेटी पढाव नाही, भाजपवालो से बेटी बचाव ही म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आज राज्यामध्ये आलेली आहे। एवढी अवस्था आज राज्याची या मंडळींनी करून ठेवलेली आहे मित्रो। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी बारकांनी विचार केला पाहिजे। आज देशामधले धंदे चौपट झाले, व्यापारी अडचणीमध्ये आहेत, व्यापाऱ्याला धंदा होत नाहीये, शेतकरी आणि बेरोजगार तर आहेच प्रश्न, पण राज्यातला व्यापारी देशातला व्यापारी सुद्धा जी जीएसटी ह्यांनी लागू केलेली आहे त्या जीएसटीच्या प्रश्नामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना आहे की आम्हाला त्रास द्यायचं काम चालू आहे, आमच्या अविश्वास व्यक्त केला जात आहे, केसेस फाईल केल्या जात आहेत, आणि त्यामुळे या जीएसटीच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। नरेंद्र एकपट खोटं बोलण्यामध्ये, नरेंद्र एकपट देवेंद्र दुप्पट, आणि उद्योगधंदे अर्थव्यवस्था आहे देशाची चौपट, अशा प्रकारची अवस्था मित्रवाद झालेली आहे, सगळा कारभारच चौपट झालेला आहे। आणि त्यामुळे आज देशाला वाचवायचं असेल तर परिवर्तनाची गरज आहे। हे परिवर्तन कोण करू शकत असेल? आमचे नेते राहुल गांधी सक्षम आज नेते आहे या देशामध्ये, की सर्वांना सोबत जाऊन आज राहुलजीच्या नेतृत्वाखाली हे भक्कमपणे या सगळ्या गोष्टीला प्रत्युत्तर देण्याचं काम, देशामधल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराला आपण पाहतोय, आमचे राज्यमंत्री याच ठिकाणचे, एमओएस डिफेन्स याच ठिकाणचे आहेत, कसलं डिफेन्स आणि कसलं काय त्याला समजतं काय मला माहित नाही। अवस्था काय झाली आहे, या खानदेशाचा पुत्र देशाचा एमओएस डिफेन्स आहे, आणि इकडे मात्र देशाची पूर्ण वाताहत होण्याच्या बाबतीमध्ये काय आपले इथल्या प्रकारचे नेते करतायत, ही विषय मित्र हो हे पाहण्यासारखं आहे। आणि त्यामुळे मी अधिक वेळ मी घेत नाही, कारण की राहुलजींना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मुद्दाम कुणाल बाबा आहेत त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की जोरदारपणे ही विराट सभा एक खानदेशाचं परिवर्तनाचं या ठिकाणी आज एक चित्र आपण पाहतोय। मला विनंती करायची आहे, आपण सर्वांनी एकोप्याने काम करा, आणि काँग्रेस जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे करा। या खानदेशातल्या सर्वच्या सर्व जागा आज काँग्रेस राष्ट्रवादी ज्या ठिकाणी उभी करेल त्या ठिकाणी मदत करा, एवढी अपेक्षा करतो, आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। राहुल जी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो। जय हिंद। धन्यवाद चव्हाण साहेब। संपूर्ण खानदेश हा 100% काँग्रेसच्या मागेच उभा राहील, कारण आपल्यासारखं नेतृत्व, खासदार राहुलजी गांधींसारखं नेतृत्व हे सामान्य जनतेसाठी लढता आहेत, आणि खासदार राहुलजी गांधी साहेब या देशामधल्या चौकीदाराच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतली आहे ती अतिशय योग्य आहे, ही सर्व सामान्य जनतेला भूमिका पटलेली आहे। आणि म्हणून मी आदरणीय खासदार आणि भारताचे विरोधी पक्ष नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मनोगतात आपल्या भावना व्यक्त कराव्यात।